पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. त्यात ब्रिटन भेट आणि G20 परिषदेचा प्रामुख्याने समावेश. विशेष म्हणजे या दौऱ्यामध्ये मोदी लंडनमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचंही उद्घाटन करणार आहेत. सुमारे 10 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान प्रथमच ब्रिटनला भेट देत आहेत. ब्रिटिश संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये मोदी भाषण करणार आहेत. 3 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान मोदी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांच्याशी चर्चा करणार आहेत. संरक्षण, व्यापार, दाऊद इब्राहिमवरची कारवाई या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांसह दिवाळीचं सेलिब्रेशन केलंय. भारतीय जवानांसह दिवाळी साजरी करणार असल्याचं मोदींनी जपल्याचं यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं. कुटुंबासह दिवाळी साजरी करण्याचा आनंद झाल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिली. सीमेवर कायम तैनात राहून भारतीयांचं रक्षण करणाऱ्या BSFच्या जवानांनीही आनंदात दिवाळी साजरी केली. ढोलताशाच्या गजरात नाचत गातत BSF जवानांनी दिवाळीचा आनंद लुटला. सीमेवर दिवे लावून त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर जवानांनी एकमेकांना मिठाई देत आनंद साजरा केला. बिहारमध्ये भाजपच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जबाबदार नसल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. लालकृष्ण अडवाणी यांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना भाजपमध्ये पराभवाची सामूहिक जबाबदारी असते असं विधान गडकरींनी केलंय. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही गडकरींनी सांगितलंय. बिहारची राजधानी पाटणामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार लालू प्रसाद यादव यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त आले होते. त्यांना स्वतःच्या हाताने तिलक लावून लालूंनी शुभेच्छा दिल्या. युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम अर्थात उल्फा या संघटनेचा प्रमुख अनुप चेटियाला बांगलादेशनं भारताच्या स्वाधीन केलंय. चेटियाला 1997 साली बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली होती. गेल्या 18 वर्षांपासून तो बांगलादेशच्या जेलमध्ये कैदेत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि NSA प्रमुख अजित डोवाल यांच्या पुढाकारानं बांगलादेशच्या जेलमध्ये कैदेत असलेल्या चेटियाला भारतात आणण्यात यश आलंय. हत्या, घुसखोरी, बनावट पासपोर्ट आणि अवैधरित्या परदेशी चलन बाळगल्याचा चेटियावर आरोप आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला बालीमध्ये अटक झाली आहे. त्यानंतर छोटा राजनला बालीतून भारतात आणण्यात आले. छोटा राजननंतर आता उल्फा संघटनेचा प्रमुख अनुप चेटिया याचा ताबाही भारताला मिळाला आहे. गेल्या 18 वर्षांपासून चेटिया बांगलादेशच्या जेलमध्ये कैद होता. त्यामुळे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा नंबर कधी असा प्रश्न आता उपस्थित होतोय. सुनंदा पुष्कर गुढ मृत्यू प्रकरणी FBIचा फॉरेन्सिक अहवाल समोर आलाय. सुनंदा यांच्या शरीरात पोलोनियम या विषयाचा समावेश नसल्याचं या रिपोर्टमधून समोर येत आहे. FBIनं हा रिपोर्ट दिल्ली पोलिसांकडे पाठवलाय. पोलीस या प्रकरणी आता तपास करतात. दिल्ली पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये सुनंदा यांचा विजेरा रिपोर्ट अमेरिकेच्या तपास यंत्रणा FBIकडे पाठवला होता. अमेरिकेतल्या ओक्लाहोमामध्ये कार चोरीचा एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये एक महिला चोरी केलेली स्पोर्ट्स कार भरधाव वेगानं घेऊन जात असताना पोलिसांच्या गाडीला तिची टक्कर झाल्यानं या महिलेच्या जागी पोलिसांनी तिला अटक केली आहे. ग्वाटेमालामध्ये सध्या सक्रिय ज्वालामुखीच्या व्हिडिओमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. हा व्हिडिओ एका जोडप्याने त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये शूट केला असून या व्हिडिओमध्ये ज्वालामुखी निघताना स्पष्ट दिसत आहे. उत्तर चीनच्या ऑर्डर्समध्ये धुक्यामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. दाट धुकं आणि रस्त्यांवर साचलेल्या बर्फामुळे एक्सप्रेसवेवरती 48 गाड्यांची आपापसात धडक झाली. मात्र सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाकिस्तानचे आर्मी चीफ जनरल राहिल शरीफ म्हणतात की सरकार आणि आर्मी या दोघांना मिळून आतंकवादाविरोधात लढा द्यावा लागणार आहे. रावळपिंडीतल्या सैनिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान आतंकवादाविरोधात नॅशनल ऍक्शन प्लॅन लागू करावा लागेल असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
नायजेरिया आणि सिरियातल्या आतंकवाद्यांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा फायदा घेतला असल्याचं मत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन कॅरी यांनी व्यक्त केलंय. कॅरी यांच्या म्हणण्यानुसार सरकार दुष्काळ हटवण्यात नाकाम राहील आणि याचाच परिणाम आतंकवाद्यांनी घेतलेला फायदा. सध्या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या वातावरणाला हवामान बदल जबाबदार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. पाकिस्तानमधल्या बलुचिस्तानमध्ये सरकारने एकूण 450 शिक्षकांना नोकरीवरून निलंबित केलंय. या सर्व शिक्षकांवर गैरहजेरीमुळे ही कारवाई करण्यात आली असून 650 शाळांचं फंडिंग थांबवण्यात आलंय. पाकिस्तानातल्या शाळांची अवस्था ही खरंच अत्यंत खराब असून याच ठिकाणी जवळपास 67 लाख मुलं शाळेत जात नसल्याची गंभीर वस्तुस्थिती आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.